आघाडीच्या पोस्टरवरून राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो जो आहे तो गायब झालेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानीच्या प्रमुख नेत्यांचे फोटो व्यासपीठावरच्या बॅनरवरून काढून टाकण्यात आले, याची खूप चर्चा झाली. तसंच मनसेचे प्रदेश पदाधिकारी सुद्धा या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित होते, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा फोटो सुद्धा या बॅनरवर नव्हता. आणि पुन्हा एकदा आपण लोकसभेचं मतदान नाकडे वळूया आणि राहुल गांधी काय म्हणतात ते ऐकू. ये जो अनिल अंबानी है जो इनका मित्र है, दोस्त है, भाई है, जिसको ये भाई कहते हैं, इसने जिंदगी में हवाई जहाज नहीं बनाया, इसको राफेल का कॉन्ट्रैक्ट कैसे दे दिया? नरेंद्र मोदी जी मुझे ये समझाएं, मोदी जी ये भी मुझे समझा दें कि सुप्रीम कोर्ट ने इन्वेस्टिगेट करना शुरू कर दिया है. मोदी जी ये भी मुझे समझाएं कि फ्रांस के राष्ट्रपति ने ये क्यों बोला कि नरेंद्र मोदी ने, हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने उन्हें कहा कि राफेल कॉन्ट्रैक्ट अनिल को मिलेगा, 1600 करोड़ रुपए का कॉन्ट्रैक्ट. राहुल जी, I am perfectly happy for Mr. Narendra Modi to take any action he wants on me. He is in charge right now. But I would also like Mr. Narendra Modi to answer 3 or 4 questions. Please answer why Anil Ambani was given 30,000 crores. And I am ready for an open debate with the Prime Minister, wherever he wants. I'll come to Racecourse Road. And I challenge him for a debate on corruption. And I guarantee you, the day Narendra Modi has a debate with me on corruption is the day Narendra Modi will not be able to look into the eyes of anybody in this country. Jis din Narendra Modi ji ne mera debate ka challenge le liya, us din doodh ka doodh, pani ka pani ho jayega, us din desh ko pata lag jayega ki chaukidar chor hai. Thank you. Rahul ji. उत्तर प्रदेश मध्ये रायबरेली मध्ये सोनिया गांधी आज आपला उमेदवारी अर्ज भरतात आणि त्याच वेळी रायबरेली मध्येच राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला आणि राफेल बद्दल सुप्रीम कोर्टाने जो दणका सरकारला दिलेला होता त्याचाच पुनरुच्चार केलेला आहे राहुल गांधींनी. याबद्दल बोलूया प्रतिनिधी आमचे प्रशांत लीला रामदास यांच्याशी. प्रशांत, राहुल गांधी अजूनही राफेलचा मुद्दा जो आहे तो पुन्हा पुन्हा ठासून सगळ्यांना सांगतायत. रायबरेलीमध्ये सुद्धा पत्रकारांशी त्यांनी फक्त राफेलच्या मुद्द्यावरच बातचीत केली. नेमका काँग्रेसच्या टीकेचा जो भर आहे तो कशावर आहे? बघितलं, ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये राफेलच्या मुद्द्यावरती निर्णय आलेला आहे आणि ज्या पद्धतीने 3 जे डॉक्युमेंट होते ज्यामध्ये ते डॉक्युमेंट खरे आहे अशा प्रकारचं स्पष्ट वक्तव्य केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी दिलं. तर प्रथम तर त्यांनी म्हटलं की हे डॉक्युमेंट चोरी झालेले आहेत, त्यानंतर त्यांनी म्हटलं की हे याच्या झेरॉक्स आहे आणि त्यानंतर मग त्यावरती सुप्रीम कोर्टाने सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. याची प्रतिसाद म्हणून आज काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत राहुल गांधी यांचं पहिलं वक्तव्य आलेलं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये. काल त्यांनी या संदर्भात ट्विट केलं होतं आणि ज्या पद्धतीने माहिती पुढे आलेली आहे की आता काही वेळ ज्या पद्धतीने स्पष्ट होतंय की त्यांनी स्पष्ट आपली जी टीका केलेली आहे ती नरेंद्र मोदी केली आहे, त्यांना ज्या पद्धतीनं चौकीदारांचं ते ज्यांचं ते आंदोलन सुरू आहे त्यावरती त्यांनी घरभर टीका केली आहे. त्यांनी सोबतच महत्वाचं म्हणजे या पद्धतीने पुन्हा एकदा दिशा निश्चित केली आहे की राफेलचा मुद्दा काँग्रेस काही सोडणार नाही आणि या जे आता 6 टप्पे उरलेले आहेत लोकसभा निवडणुकीचे त्या 6 टप्प्यामध्ये राफेलच्या मुद्द्यावरून जोरदार घनघोर टीका करण्याचा निर्णय काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेला आहे. बरोबर, सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे पुन्हा एकदा राहुल गांधींची उमेद वाढलेली आहे आणि राफेलवरून त्यांनी सरकारवर जोरदार टीका चढवली. सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, पण उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी त्यांनी रोड शोच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलेलं आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय. सोनिया गांधींनी आता आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, पण त्याच्या आधी त्यांनी पूजा अर्चा केली आणि रोड शो सुद्धा केला. आणि सोनिया गांधींनी अर्ज दाखल केल्यानंतरच राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला आणि राफेल बद्दल चौकीदार चोर आहे हे पूर्ण देशाला आता कळून चुकलंय अशी टीका राहुल गांधींनी केली.
आज विदर्भामध्ये 7 जागांवर मतदान होत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क तिथे बजावला. नागपूर मधल्या धरमपेठ मतदान केंद्रावर त्यांनी पत्नी आणि आई सोबत जाऊन मतदान केलं. मी आणि माझ्या परिवाराने मतदान केलेलं आहे. लोकशाहीमध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ज्या भारताच्या लोकशाहीला मानलं जातं त्या लोकशाहीमध्ये ही निवडणूक एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढच्या 5 वर्षाकरता या देशाचा कारभार कोणत्या सक्षम हातांमध्ये द्यायचा याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी माझ्या पत्नीनं माझ्या आईनं आमच्या परिवारानं सगळ्यांनी या ठिकाणी नागपूरमध्ये मतदान केलं आहे आणि आमची सर्वांना विनंती आहे आपण सगळ्यांनी मतदान करावं, मोठ्या संख्येनं मतदान करावं आणि देशामध्ये एक मजबूत सरकार आणण्याकरता मतदान करावं. चंद्रपूर मधल्या मतदान केंद्रावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडून मतदान करावं असं आवाहन केलं.